हॅलो एव्हरीवन, मी श्रावणी सोपानराव कदम, अर्जुन बॅच 1. मला AIB इन्स्टिट्यूट जॉईन करून 5 महिने झाले आहेत. आणि आधी मला बायो खूप असं मीन्स इंटरेस्ट होता, बट मला स्टडी नीटसाठी कशी स्टडी होईल वगैरे मला काहीच आयडिया नव्हता. स्टार्टिंगला थोडं हार्ड गेलं, पण जसं जसं मी सरांसोबत बोलले, मला डाऊट्स जसे जसे येत गेले, मी सरांना जसं जसं विचारत गेले, मला सगळं इझी होत गेलं. आणि मला जर काही लाईन टू लाईन कळत नाही किंवा काही झालं तर सर लगेच ते डाऊट क्लिअर करतात. आणि सर आम्हाला जे सर आहेत, आडी सर आहेत, शिंदे सर आहेत, पाटील सर आहेत किंवा खातीब सर आहेत, सगळे खूप चांगले डाऊट क्लिअर करतात. आणि आम्हाला इथे AIB इन्स्टिट्यूटमध्ये NWR घेतात, ज्यामध्ये जे वीकली मंथली एक टेस्ट घेतात 11th and 12th साठी. त्यामध्ये आम्हाला जे पण टॉपर्स असतात त्यांना फास्ट ट्रॅक वॉच पण असते. आणि आम्ही जे जर सपोज कोणी ॲव्हरेज आहे तर ते पण आणखीन चांगलं करतो क्वेश्चन्स. आणि आम्हाला जर काही कळायला नाही तर आमची रेग्युलर संध्याकाळी 5 वाजता सर एक DNRP म्हणून एक सरांनी नवीन स्टार्ट केलं आहे. आणि त्यामध्ये सर आमचे DNRP मीन्स काय की डेली NCERT रीडिंग लेक्चर्स. तर त्याच्यामध्ये सर काय घेतात की सगळी प्रत्येक NCERTचे जे लाईन टू लाईन आहे त्याचे रिव्हिजन्स घेतात. इव्हन त्याच्यामध्ये जर आम्हाला काही कळायला नाही तर सर आमच्यामध्ये डिजिटली शिकवतात सगळं. आणि त्यामध्ये जर आम्हाला फोटोज वगैरे, फोटोज व्हिडिओज आणि सर आम्हाला सॉन्ग निमॉनिक्स या सगळ्या प्रकारे सर आम्हाला ते आणखीन इझी करून देतात. आणि सर इंटरॅक्शन तर टीचरसोबत जसे जशी आम्ही टीचर्सकडे डाऊटसाठी गेलो तर टीचर्स आम्हाला डागवत नाही, टीचर्स आम्हाला आणखीन चांगलं म्हणून शिकवतात. नेक्स्ट टाईम टीचर स्वतः आम्हाला विचारतात की तुम्ही कसं करताय वगैरे. आणि इथे टीचिंग स्टाफ पण चांगला आहे. सो नीटची प्रिपरेशन खूप छान चालू आहे. सरांकडे काही जरी डाऊट असले मी जाऊन विचारते आणि सर मला खूप चांगलं सांगतात. इव्हन 2-3 गोष्टी आणखीन छान मला क्लिअर करतात. सो माझी नीटची प्रिपरेशन छान चालू आहे. थँक्यू.